5 ऑक्टोबर 1951 रोजी लोकसभेची पहिली निवडणूक झाली. ही निवडणूक 21 फेब्रुवारी 1952 संपली. त्या काळात जी भाषणे काँग्रेस नेत्यांनी दिली, आज तीच भाषणे त्यांचे पणतूही देत आहेत. गरिबी हटावचा नारा पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी दिला आहे. वर्षानुवर्षे खोटी आश्वासने देऊन त्यांनी देशातील व राज्यातील जनतेला प्रत्येक वर्षातील 365 दिवसही एप्रिल फुल बनवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाची व लोककल्याणाची 5 वर्ष आणि काँग्रेसची प्रदीर्घ काळाची सत्ता यांची तुलना केल्यास या देशाला नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट होते. नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान व्हावे यासाठी चंद्रपूर, वर्णी, आर्णी लोकसभा मतदारसंघात हंसराज अहिर यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथे आयोजित जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार राजू तोडसाम, शेतकरी नेते किशोर तिवारी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, शिवसेनेचे गजानन बेजंकीवार, शंकर सामृतवार, जानुसेठ गिलाणी, अमोल ढोणे, गजानन सिंगेवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. महायुतीचे उमेदवार श्री हंसराज अहिर यांच्या प्रचारासाठी मी आलो. या ठिकाणी मला विश्वास आहे की देशासाठी, जनतेच्या हितासाठी आणि आपापल्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम माहिती आहे आणि या महायुतीच्या मागे आशीर्वाद देतील. हा मत किमती आहे आणि हा मत हे मत देशासाठी देण्याची विनंती मी या निमित्ताने केली आहे. आणि मला विश्वास आहे की या मतदारसंघात मागच्या निवडणुकीत लोकांनी